खरं माझं नाव पौर्णिमा संतोष वाघ आहे, वाशी उपासना सेंटर. माझा अनुभव हा 26 जुलै 2005 ना. सगळ्यांना माहितीये की त्या दिवशी खूप पाऊस होता, म्हणजे नेहमी सकाळी पाणी सगळीकडे तुंबलं होतं. तर जसं मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये सुद्धा पाणी कमी होतं. तर तेव्हा मी टेम्पररी जॉब करत होती भेटीला मुंबईला. जून जुलै ऑगस्ट असं कॉन्ट्रॅक्ट पिरियड होतं आणि म्हणून मी सकाळी जायची 7 वाजता आणि संध्याकाळी यायची कामाला 7:30. पण नेमकं त्या दिवशी 26 जुलै 2005 ला मी कामाला सुट्टी घेतली, मी गेली नाही. कारण तेव्हा मला तुरुठ्याला वाशीला, वाशीहून जर जवळ असेल तिथे इंटरव्ह्यूला जायचं होतं फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, म्हणून मी गेली नाही तर. आणि त्याची मी अप्लाय केलं होतं जॉबसाठी डिसेंबर 2004 ला. त्या कंपनीमध्ये मी जॉबसाठी अप्लाय केलं होतं. त्याची मेमध्ये रिटर्न टेस्ट होती, पण 26 जुलैला त्याची ओरल इंटरव्ह्यू होती, म्हणून मी गेले नाही. तर तेव्हा मला कळलं की जर इंटरव्ह्यू जर नसतील तर मी मुंबईला गेले असते आणि मुंबईला खूप पाणी साठलं होतं तर तिथे मी अडकून राहिले असते. पण घरी होती आणि इंटरव्ह्यू 11 होती, मी 11:15 घरून निघाली आणि मी 11:30 घरी आली नेहमी. आणि मग बघितलं तर ती दुपारी कळलं बाल्कनीमध्ये की पाणी भरलं होतं. आणि जर नंतर संध्याकाळी कळलं की मुंबईमध्ये सगळेच पाणी भरलंय, तर जर इंटरव्ह्यू नसती तर मी कदाचित मुंबईला गेली असते कामासाठी नेहमीप्रमाणे आणि तिकडे अडकून राहिली असते. तर मला हे सांगायचं की बापूंचीच कृपा की त्यांनी मला तिकडे नाही पाठवलं, इंटरव्ह्यू 26 जुलैला ठेवले. हा योगायोग म्हणताना आहे ना, हे बापूंचीच कृपा. कारण इंटरव्ह्यू 25 जुलैला पण झाली असते किंवा 27 जुलैला पण झाली असते, पण नेमकं 26 जुलैला बापूंनी मला एकदम घरात सुखरूप ठेवलं होतं. कारण आणि जेव्हा मी माझ्या कलिग्सला विचारलं ते मी भीतीला जायचे तिकडे की तुम्ही काय केलं पाऊस होतं, तेव्हा ते म्हणाले की आम्ही कमरेभर पाणी होतो, संध्याकाळी आम्ही निघालो आणि स्टेशनला गेलो की ट्रेन सुटतायत का, पण ट्रेन सुटले नाही. तसंच आम्ही भिजत परत आम्ही आलो आणि ऑफिसमध्येच आम्ही रात्र काढली आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही घरी गेलो. तर मला हेच सांगायचं की बापूंनी मला कसलाच त्रास झाला आहे. त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल फोन पण होता, ऑफिसचा लँडलाईन मी दिला होता आईला, पण कधी पावसामुळे लाईन पण खराब असते तर जर कॉन्टॅक्ट झाले तर माझ्या आई वडील सगळे इकडे काळजी असते की मी कुठे आहे, मी ऑन द वे अडकली आहे की ऑफिसमध्येच राहिले. तर जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा मला नेहमी हा अनुभव आठवतो की बापूंनी खरंच. आणि जेव्हा मी कंपनीमध्ये बापू कृपेने जॉईन पण झाले जिकडे मी इंटरव्ह्यू दिले, तेव्हा पण मी सांगितलं की मी इंटरव्ह्यूला 26 जुलैला इकडे आले होते आणि तुम्ही पण ऑफिसमध्ये असते की हा आम्ही होतो ऑफिसला. आणि कंपनीचे बसेस नेहमीप्रमाणे 4 वाजता सुटले होते आणि ती बँड्राची होती आणि ती म्हणाली की आम्ही घरी पोचलोच नाही, आम्ही मध्येच गाडीमध्ये रात्रभर कंपनीच्या गाडीमध्ये रात्र काढली. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते घरी गेले तर आईला अक्षरशः तिने मिठी मारली आणि एकदम तो प्रसंग त्यांच्यासाठी खूप घाबरण्यासारखा होता. कारण रात्री जेवण नव्हतं, लाईट नव्हतं, असेच ते बसमध्ये राहिले होते. तर म्हणून मला हे सांगायचं की बापू खूप काळजी घेतो सगळ्यांची. हरिओम, श्रीराम अंतर्गत.